आहेत ना, आणि मूड दोन प्रकार वेगळे वेगळे. ऍक्शन मोड बी बंद करतो आणि त्यांना काय म्हणले तुम्ही, मुडावर बी आणतो आम्ही. आमजवळ आहे डॉक्टर, एक चांगला डॉक्टर आहे, ते लांब इंजेक्शन आहे त्याचं हातभार. की आता ते कशा पद्धतीने द्यावं, आणि सरकारसुद्धा अतिशय गंभीर आहे. जो जो 4-5 तास काल आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये विचारविनिमय झाला. रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली, आज सर्वपक्षीय बैठक आहे. मला वाटते लवकरात लवकर यावर तोडगा सरकारला काढावाच लागेल, आणि आरक्षण देण्याचा निर्णय हा घ्यावाच लागेल. आता तो कोर्टात काय होईल काय होणार नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे, परंतु ज्या भावना त्यांच्या आहेत त्यांच्या भावनेचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे. आणि आज जी माझ्या गाडीवर दगडफेक झाली आहे, तरुणांना कठोर कारवाई करू नये असं मी गृहखात्याला सांगणार आहे. ते नाही ठीक आहे, ते अशा पद्धतीनं आमदारांच्या घरं जाणं, त्यांची घरातली फॅमिली असताना करणं हे फार दुर्दैव आहे. अशा घटना अजिबातच होता कामा नये, त्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागते. आणि त्या जी सहानुभूती होती ती सहानुभूतीसुद्धा जाते, याचासुद्धा त्या तरुणांनी किंवा त्या नेतेमंडळींनी विचार करण्याची आवश्यकता आहे. सत्ताधारीचे आंदोलन करतात असं जरंगे पाटील म्हणतात. नाही काय झालंय, त्याला नेतृत्व असं फारसं दिसत नाही, किंवा कुणीतरी त्यांना समजावून सांगावं कशा पद्धतीनं आंदोलनाची दिशा असावी. मला वाटतं त्यामुळे ह्या अशा घटना घडत आहेत. आणि टार्गेट करून एकमेकाचे जे स्थानिक विरोधक असतील तेच यामध्ये भाग घेऊन करतायत काय अशी शंका अनेक वेळा आम्ही चर्चेतसुद्धा आम्हाला दिसून आली. आता सत्ताधारी आप स्वतःच्या आमदारची घरं जातील, स्वतःच्या गाड्या जातील, असं होईल काय? हे नाही, स्थानिक पातळीवरचं राजकारण त्यामध्ये असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. एकमेकाची उट्टं काढणं, एकमेकाच्या पराभवचं हे करणं, अशा गोष्टीशिवाय अशा गोष्टी होतच नाहीत, आणि अशा गोष्टीचा लाभ हे घेतच असतात. नाही, आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं नाही. आमदार त्यांना काही काही लोकांना ज्यांना बंदोबस्त पाहिजे असेल त्यांनी घेतलेला आहे. आता मला बंदोबस्ताची गरज नाही, मी काही घेणार नाही. ठीक आहे, आता ज्या घडलेल्या घटना आता तिथं काय मी नव्हतो गाडीत, त्यामुळे मी सुरक्षित आहे. आता मी असतो तर कदाचित त्यांनी दगडफेकी केली नसती. आता ते आले सकाळी, त्यांनी दगडं मारली, त्यांचा ते प्रसिद्ध झाले, आणि म्हणून आता त्यांच्या भावना होत्या त्यांनी ज्या व्यक्त केल्या ते व्यक्त झाले. आता मला वाटतं कठोर शिक्षा न करता त्यांना सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. राज्यातील काही मंत्र्यांना काही कार्यकर्ते फोन करत आहेत आणि आरक्षणाबद्दल लाभ विचारत आहेत, तर त्यावेळी जे होणारं संभाषण आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत नाही? काल त्याच्याबद्दल सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. एक 3-4 व्यक्ती अशी आहेत की त्याच तेच फोन करतायत आणि फोन व्हायरल करतायत, त्याबद्दलचा गृह खाते निश्चितपणे दखल घेईल. त्यासाठीच बैठक आहे. नाही तो काय तो प्रश्न काय ते मला माहिती नाही, तर अंबादास दानवेंना बोलण्यात आलेलं आहे. नाही त्यांच्याही भावना तेच आहेत की त्यांचं म्हणणं आहे की 1-2 दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि एकदा आपण मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं, आपली जबाबदारी पार पाडावी अशी त्यांची भावना आहे. सगळेच पक्षांच्या आमदारांची भावना तीच मला दिसून आली. थँक्यू.